नमस्कार, मी स्नेहा मांगुरकर, तरुण भारत न्यूज बुलेटिन मध्ये आपलं स्वागत। जिल्ह्यात सकाळपासून धरण क्षेत्रात दमदार पाऊस सुरू झाल्यानं राधानगरीसह वारणा कुंभी कडवी धरणातून सरासरी 1200 क्युसेक विसर्ग सुरू आहे। परिणामी पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत झपाट्यानं वाढ होतीये। सायंकाळी 5 वाजता पाणी पातळी 17 फुटांवर होती, तर राजाराम रुई शिंगणापूर बंधारे पाण्याखाली गेलेत। मान्सूनला सुरुवात झाल्यापासून सर्वाधिक पावसाची नोंद आजच्या दिवशी झाली आहे। कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे घेतली जाणार होती, त्यानुसार पदाधिकारी आणि अधिकाऱ्यांच्या बैठकीची सोय जिल्हा परिषदच्या स्वर्गीय वसंतराव नाईक सभागृहात केली होती। तरीही सत्ताधारी आणि विरोधी गटातील 25 सदस्य जिल्हा परिषदेत सभेसाठी हजर झाले। व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सुरू झालेले सभेचे कामकाज अस्पष्ट आवाजामुळे लक्षात येत नव्हते। यावेळी शिवाजी महाराज की जय, जय भवानी, जय शिवाजी अशा घोषणा देत सभा तहकूब करण्याची मागणी करत विरोधकांनी थेट सभागृहात एंट्री केली। सुमारे अर्धा तास झालेल्या गोंधळानंतर सभेचा पट्ट्या बोर्ड झाला, तर सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला। अध्यक्ष बजरंग पाटील यांच्या अध्यक्षतेखाली ही सभा पार पडली। लॉकडाऊन काळात कोरोना रुग्णांची सेवा करण्यासाठी बंद करण्यात आलेल्या कोल्हापूर येथील छत्रपती प्रमिलाराजे शासकीय रुग्णालयातील इतर रुग्णसेवा सुविधा त्वरित सुरू कराव्यात अशी मागणी भ्रष्टाचार विरोधी जनाक्रोश संघटनेचे जिल्हाध्यक्ष उत्तम पवार यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे। कोरोना रुग्णांच्या उपचार सेवेसाठी सीपीआर मधील इतर रुग्णसेवा खंडित झाली आहे। रत्नागिरीत आज सायंकाळपर्यंत प्राप्त झालेल्या अहवालात 14 रुग्ण पॉझिटिव्ह आढळले, यात कामठे इथले 8 तर रत्नागिरी आणि दापोली येथील प्रत्येकी 3 रुग्णांचा समावेश आहे। त्यामुळे एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 445 झाली आहे, तर दिवसभरात 19 जण कोरोनामुक्त झाल्यानं त्यांना घरी सोडण्यात आलं। सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात नव्यानं 6 कोरोनाबाधित रुग्णांची भर पडली आहे, तर बाधित रुग्णांमध्ये 4 पुरुष 2 स्त्रियांचा समावेश आहे। आतापर्यंत 11 जणांचा कोरोनानं मृत्यू झालाय। आज 2 तर आतापर्यंत 60 रुग्ण बरे होऊन घरी गेलेत। जिल्ह्यातील ग्रामीण भागात एकूण 139 रुग्ण कोरोनाबाधित झालेत। उर्वरित 68 रुग्णांवर उपचार सुरू आहेत अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर बीटी जमादार यांनी दिली आहे। सांगली जिल्ह्यात आज पुन्हा 6 नवे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले, तर आंधळी पोलीस येथील 67 वर्षीय महिलेचा कोरोनानं मृत्यू झालाय। मात्र दिलासादायक बाब म्हणजे 10 रुग्ण कोरोनामुक्त देखील झालेत। यानंतर जिल्ह्यात कोरोनाबाधितांचा आकडा 259 वर पोहोचलाय। सध्या 115 रुग्णांवर उपचार सुरू असून 135 जण कोरोनामुक्त झालेत। तरुण भारत सांगली आवृत्तीचे संपादक मंगेश मंत्री यांच्या लॉकडाऊन या काव्यसंग्रहाचं प्रकाशन आज मंगळवारी सांगलीत करण्यात आलं। ज्येष्ठ साहित्यिक आणि संमिश्र प्राध्यापक बैजनाथ महाजन, किर्लोस्कर वाडीचे आपले जगचे संपादक वसंतराव आपटे, इस्लामपूरचे कवी प्रदीप पाटील, चित्रकार सुरेश पंडित आणि युवा गायक अभिषेक काळे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा प्रकाशनाचा कार्यक्रम पार पडला। निकृष्ट कामांची तक्रार केल्यामुळे सहठेकेदार गणेश पवार यांनी चिडून शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख नरेंद्र पाटील यांना मारहाण केली। या घटनेच्या निषेधार्थ शिवसेना उपजिल्हाप्रमुख प्रताप जाधव यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या शिष्टमंडळानं विभागीय पोलीस अधिकारी समीर शेख यांची भेट घेत हल्लेखोरांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे। लॉकडाऊनमुळे जिल्ह्यातील बँड, बँजो आणि तमाशातील कलावंतांवर हलाकीचे दिवस आलेत। काँग्रेसचे युवक जिल्हाध्यक्ष विराज शिंदे यांनी या कलावंतांच्या समस्या मंत्री अमित देशमुख यांच्याकडे मांडल्या। यावेळी मंत्री देशमुख यांनी या कलावंतांना न्याय देण्याचा प्रयत्न करू असे आश्वासन दिले। मंत्री देशमुख यांची खंडाळा येथील त्यांच्या पेट्रोल पंपावर काँग्रेसच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसमेत तातडीनं भेट घेतली। बँड बँजो संघटनेच्या कलावंतांना आर्थिक मदत मिळावी अशी आग्रहाची मागणी यावेळी विराज शिंदे यांनी केली आहे। 10वी आणि 12वीच्या निकालाच्या तारखा अखेर निश्चित झाल्यात। 15 जुलैपर्यंत 12वीचा निकाल जाहीर करणार असल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे। याचसोबत जुलैच्या शेवटच्या आठवड्यात 10वीचा निकाल जाहीर करणार आहोत असंही त्यांनी सांगितलंय। यामुळे 10वी 12वीच्या विद्यार्थ्यांना दिलासा मिळालाय। वर्षा गायकवाड यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना ही माहिती दिली आहे, तर सप्टेंबरपासून 11वीचे वर्ग सुरू करण्याचे प्रयत्न असणार असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली आहे। राज्यपाल नियुक्त आमदारांच्या कोट्यातून विधान परिषद निवडणुकीसाठी राष्ट्रवादीकडून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। यासंबंधी आज मंगळवारी बारामतीतील गोविंद बागेत राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा खासदार शरद पवार आणि माजी खासदार राजू शेट्टी यांच्यात चर्चा झाली। लोकसभा निवडणुकीपासून शेट्टी यांची स्वाभिमानी शेतकरी संघटना राष्ट्रवादी काँग्रेससोबत आहे। राज्यपाल नियुक्त 12 आमदारांची लवकरच वर्णी लागणार आहे। त्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेला राष्ट्रवादीच्या कोट्यातून संधी देण्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे। राज्यातील अंतिम वर्षांच्या परीक्षेचा मुद्दा अजूनही निकाली निघालेला नाही,
राज्य सरकारनं परीक्षा न घेण्याचा निर्णय घेतला होता, मात्र राज्यपालांनी युजीसीच्या नियमाप्रमाणे निर्णय होईल असं मुख्यमंत्र्यांना स्पष्ट केलं होतं. भाजपचे नेते आशिष शेलार हे या प्रकरणात सातत्यानं सरकारचं लक्ष वेधून घेत आहेत. आशिष शेलार यांनी रात्रीच खेळ झाले मालिकेतील पांडू या पात्राचा संदर्भ देत उच्च शिक्षण मंत्री उदय सामंत यांना टोला लगावलाय. भारत चीन दरम्यानच्या सीमेवर वाढलेल्या तणावादरम्यान दोन्ही देशांच्या सैनिकांमध्ये धुमशत्री उडाली. यामध्ये भारताचे 3 जवान शहीद झालेत. ही चकमक गलवान खोऱ्यात झाली आहे. त्यात भारताकडील 1 अधिकारी आणि 2 जवान शहीद झालेत. विशेष म्हणजे 1967 नंतर पहिल्यांदाच भारत चीन मध्ये अशी चकमक झाली. भारतीय लष्कराकडून यासंबंधी अधिकृत माहिती देण्यात आली आहे. मागील काही दिवसांपासून चीनी सैन्यांकडून भारतीय हद्दीत अतिक्रमण सुरू होतं. जगातील बहुतांश देशात हाहाकार माजवलेल्या कोरोना व्हायरसवर अखेर प्रभावी ठरणारं एक औषध शास्त्रज्ञांनी शोधून काढलंय. या औषधाचा वापर करून कोरोनामुळे चिंताजनक प्रकृती असलेल्या रुग्णाचे प्राण वाचवता येणे शक्य आहे. डेक्सामेथासोन असं या औषधाचं नाव आहे. हे जेनेरिक स्टिरॉइड प्रकारातील औषध आहे. युकेमधील क्लिनिकल ट्रायलमध्ये हे औषध रुग्णांवर प्रभावी ठरलंय. हा एक महत्वाचा शोध आहे असं या अभ्यासात सहभागी असलेल्या वैज्ञानिकांनी म्हटलंय. कोरोनामुळे रुग्णालयात उपचारासाठी दाखल असलेल्या रुग्णांवर तात्काळ औषधाचा वापर सुरू करावा असं वैज्ञानिकांचं मत आहे. देश सध्या कोरोनाच्या संकटाचा मुकाबला करत असून अनेक नवे प्रश्न या महामारीमुळे निर्माण झाले. 4 लॉकडाऊन नंतर केंद्र सरकारनं हळूहळू बंधनं शिथिल करण्यास सुरुवात केली असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला आहे. यावेळी मोदी म्हणाले, भविष्यात जेव्हा कोरोनाविरोधातील भारताच्या लढाईकडे बघितलं जाईल त्यावेळी आपण सगळ्यांनी एकत्र येऊन कसं काम केलं म्हणून या काळाकडे बघितलं जाईल. सहकार संघराज्याचं हे सर्वोत्तम उदाहरण आहे असंही मोदी यांनी म्हटलं आहे.